आगामी निवडणुकीसाठी आयोगाच्या सूचनेनुसार ठाणे महापालिकेनं प्रभाग रचनेसाठी गठीत केलेली समिती अयोग्य असून त्यात वादग्रस्त अधिकाऱ्याचा समावेश करण्यात आला आहे असा आरोप करत समितीचं काम न्यायपद्धतीनं होईल की नाही अशी शंका ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केली आहे झालेल्या पत्रकार परिषदेत विक्रांत चव्हाण यांनी प्रभाग रचना समितीच्या रचनेवरच प्रश्नचिन्ह उभा केले ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुका एक सदस्यीय पद्धतीनं घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन झालं पाहिजे अशी मागणीही यावेळी करण्यात आली निवडणुका पारदर्शक होण्यासाठी निवडणूक का आयोगाकडून काही मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्या परंतु ठाणे महापालिका आयुक्तांनी प्रभाग रचना यासाठी जी समिती नेमली आहे तीच अयोग्य असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे दोन हजार सतरामधील निवडणुकीत ज्या पद्धतीनं समिती गठीत करण्यात आली होती त्यामध्ये जिल्हाधिकारी आणि तत्सम अधिकारी यांचा समावेश होता मात्र आत्ताच्या समितीत विविध ठिकाणी वादग्रस्त असलेले अशोक भ्रुपुल्ले यांचा समावेश कसा करण्यात आला आहे याबाबत चव्हाण यांनी आश्चर्य व्यक्त केलं तर स्वरूप कुलकर्णी यांच्यासारख्या व्यक्तीचा या समितीशी संबंधच कुठे येतो असा सवाल केला दोन हजार सतराच्या निवडणुकीतील काही पॅनलमधील तफावत कागदपत्र चव्हाण यांनी सादर करून लक्षात आणून दिले तत्कालीन सत्ताधाऱ्यांकडून यामध्ये हस्तक्षेप झाला असल्याचं निदर्शनास आणलं त्यावेळेस राखीव मतदारसंघातही सुसूत्रता राखली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे निवडणूक आयोगाकडून आलेल्या परिपत्रकातही अशा प्रकारचे फेरफार होत असल्याचं लक्षात आलं असल्याचं दिसतंय म्हणूनच त्यांनी काही मार्गदर्शक सूचनांचं तंतोतंत पालन करण्याचे निर्देश दिले म्हणूनच आगामी निवडणुकीत प्रभागरचना पारदर्शक होण्यासाठी निवडणूक आयोगाकडून दिलेल्या प्रत्येक सूचनाची तंतोतंत अंमलबजावणी व्हावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचं त्यांनी शेवटी स्पष्ट केलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार असल्याचंही चव्हाण यांनी सांगितलं